एंड लग हो गया। क्या लग रहा है कृतिका? आणि हा इथे आपला नवरा मुलगा। नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके आणि आज आपण चाललोय फ्लाईटने अमृतसरला। सो सध्या आपण एअरपोर्टला पोचलोय, सकाळचे 5:30 वाजले आणि अमृतसर पंजाब येथे माझ्या आमच्या कलिकचं वेडिंग आहे, पंजाबी वेडिंग आहे। शिवाय आपण अमृतसरमध्ये बरंच काही एक्सप्लोअर करणार आहोत, स्ट्रीट फूड एक्सप्लोअर करणार आहोत, गोल्डन टेम्पलला व्हिजिट करणार आहोत, आपण वाघा बॉर्डरला व्हिजिट करणार आहोत, जालियनवाला बाग, बरीच आजूबाजूची अशी छोटी मंदिरं पण एक्सप्लोअर करणार आहोत। सो चला आता बॅग चेक इनला टाकूया आणि सिक्युरिटी चेक करून आपण आपला गेटवर जाऊया। तुम्ही लाईन बघू शकता, बरीच लाईन आहे आपलं मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट। आपण पुढच्या लाईनमध्ये जाऊया। आतमध्ये आलोय आपण, आपल्याला जायचं काउंटर जी एअर इंडियाला। सो इकडे ई आहे, एफ आहे, जीला जाऊया। आपली बॅग चेक इनमध्ये गेली आता। सो आता आपलं 42A आहे गेट। सो जाऊया, चला। चला, आपलं सिक्युरिटी चेक पण झालेलं आहे आणि सिक्युरिटी चेकला प्रगतचे सबस्क्रायबर पण भेटले आपल्याला, त्यांनी मला ओळखलं मिसेस लोके म्हणून। सो आता आपण जाऊया गेट नंबर 42A। सो इथे बरंचसं खायला आहे, आम्ही सकाळी ॲक्च्युली फ्रूट्स खाऊन निघालो आहे। सो इथे नाही खाणार, डायरेक्ट अमृतसरमध्ये गेल्यावर एकदम हेवी ब्रेकफास्ट करणार। बुक सेट्रा, अजून सूर्योदय झाला नाही आहे। चला टुवर्ड्स अमृतसर, आपली फ्लाईट बघा एअर इंडियाची। The flight today is 2 hours and 15 minutes. Please review the information in the safety briefing card which is in your seat pocket. Thank you. Suryoday baga. लोकांची किती शेती आहे बघा पंजाबमध्ये, पूर्ण ओपन लँड दिसतात आपल्याला। हा बघा, हा सेतू एरिया, हा दिसतोय तो हायवे आहे। किती सुंदर आहे तशी घरं, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स नाही आहेत, ज्याची त्याची आपली एक आणि दोन माळाचीच घरं आहेत। आता आपण अमृतसर एअरपोर्टला लँड करतो आहे। टेम्परेचर 11 डिग्री सांगते। चला आता बस ने। आपली बॅग आपल्याला मिळाली, आता लेट्स वेट फॉर कृतिकाज बॅग। कहाँ पे है आपका बॅग कृतिका? तो पहले क्या होगा, घर पे गया है। स्टिल वेटिंग। क्या लग रहा है कृतिका? कोई
वो देखो आपकी बैग. यस 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 फाइनली. नहीं नहीं वो नहीं, आपकी बैग आ गई वहाँ पर. एंड फाइनली कृतिका की बैग आ ली है. हैप्पी. सो अपन आता अमृतसर एयरपोर्टला पोचलो है आणि आता बाहेर जातो. सरप्राइजिंगली आपल्याला नवरा मुलगाच रिसीव करायला आलं आहे. अंचित आहे नाव त्याचं. सो चला अंचितला भेटूया. आणि हा इथे आपला नवरा मुलगा. त्याला ऍक्च्युली काही कामं नाही आहेत आणि तो घ्यायला आला आहे आपल्याला. मस्त स्टे है आपला. अंजित ने अरेंज केला. सो चला वर जाऊया. किती मस्त छान मोठं घर आहे. मल्टिपल बेडरूम्स आहेत. इथे किचन आहे. वाव. डायनिंग एरिया. सो आपली ही रूम आहे. मस्त इथे अजून दोन बेडरूम्स आहेत. इथे एक आहे, इथे एक आहे. सो इथे आपली मस्त कॉफी आली आहे दुधातली एकदम. आणि त्याच्यासोबत हे क्यूट बर्नर आहेत. त्याच्यात हे कुकीज काइंड ऑफ आहेत. वाव खूप टेम्पटिंग आहे. बुंदी लवली. खातिरदारी होतो अशी. सो आता मेहंदी फंक्शन स्टार्ट झालं. मस्त ऊन पडलं आहे आणि इथे छान लॉनवर बसलो सगळे आणि मेहंदी काढणं चालू आहे. GoPro. आणि आता पुढे तळातळ काढून झाली मेहंदी आणि किती पटापट काढतात बघा. मस्त कृतिका आपकी मेहनती का 11 बजे फोन किया. 11 सो आता आतमध्ये मेहंदी सेरेमनी तर चालूच आहे पण आता आपण आता वाजले जवळजवळ 3:30. आता आपण चाललं अटारी वाघा बॉर्डरला. तिथे आपण जाऊन आपल्या BSF जवान आणि पाकिस्तानचे रेंजर्स या दोघांमधली बीटिंग रिट्रीट सेरेमनी प्रत्यक्ष बघणार आहोत. सो अटारी म्हणजे पंजाबचं शेवटचं गाव आणि वाघा म्हणजे पाकिस्तानचं पहिलं गाव. तो म्हणून त्या सीमेला अटारी वाघा बॉर्डर असं संबोधलं आहे. सो चला आता आपण निघूया अटारी वाघा बॉर्डरला जायला.